शासनाने ठरवल्यानुसार दिनांक म्हणजे मागच्या जवळपास एका महिन्यापासून कोविडच्या लसीचं उद्घाटन होऊन लसीकरण सुरू झालेलं आहे. तरी अगोदर त्यांनी स्टेप बाय स्टेप घेतले, अगोदर वयाच्या 60 वर्षाच्या नंतर, हां नंतर 45 वर्षानंतर जे कोमॉर्बिडिटी म्हणजे ज्यांना आजार होते असे. पण आता शासनाने नवीन रूल काढला आहे की 45 वर्षानंतर पुढे प्रत्येकजण हे लसीकरण घेऊ शकतो. तरी ज्यांनाही आजार वगैरे काही आहेत तर त्यांनी हा आजार जास्त फैलायला नको कोविडचा, ह्याच्यासाठी लसीकरणाची लवकरात लवकर मोताळा ग्रामीण रुग्णालय येथे येऊन लसीकरण करून घ्यावे. ओकेच. आपल्या ग्रामीण रुग्णालय मोताळा इथे कोविड व्हॅक्सिनेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आवाहन करते कोविड व्हॅक्सिनेशन घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय मोताळा इथे यावे. आपल्या ग्रामीण रुग्णालय मोताळा इथे व्हॅक्सिनेशन दिल्यानंतर जर काही त्रास झाला तर त्यासाठी सुद्धा विशेष असे वॉर्ड तयार करण्यात आलेला आहे. तसंच व्हॅक्सिनेशनसाठी आलेले प्रत्येक पेशंटला ही वेगळी चांगल्या प्रकारे विचारपूस करून जेवण केलं आहे का, व्हॅक्सिनेशननंतर होणारे सिम्पटम्स, व्हॅक्सिनेशन होणारा त्रास सगळं सांगितल्यानंतरच व्हॅक्सिनेशन दिले जाते. तसेच न घाबरता सगळ्यांनी व्हॅक्सिनेशनसाठी यावे हे आवाहन मोताळा तालुक्याला मी करत आहे. पाटील अमृततुल्य चहा प्रेमाचा. चहा, दूध, दही, तूप, आईस्क्रीमच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. माळी कॉम्प्लेक्स, नांदुरा रोड, मोताळा, जिल्हा बुलढाणा.